मंडळी रिक्षावाल्यांचं पॅसेंजर सोबतचं वागणं हा नेहमीच चर्चेचा करंट टॉपिक असतो. आज इथे या वागण्यासोबतच खरोखरचा करंट सुद्धा असणार आहे. म्हणजे नेमकं इथे काय घडणार आहे, चला बघूया. आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौघुले आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांना. रावळपाडा इंद्रनगर. अरे बापरे, कोणीच नाही आहे. रिक्षावाले, ओ रिक्षावाले, ओ रिक्षावाले, आहे का कोणी? काय करायचं ह्यांचं, रोज इकडे ना रिक्षावाल्यांचं रियुनियन असल्यासारखी गर्दी असते. आज इकडे कोणीही नाहीये. खरंच तुम्हाला सांगतो ना, हे रिक्षावाले आणि अरुण कदम या दोनच गोष्टी या जगात अनप्रेडिक्टेबल आहेत. बाकी मराठी चित्रपटांना हक्काचा चित्रपटगृहात मिळणार का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा अगदी प्रेडिक्टेबल झालेलं आहे. आता काय आता करायचं कळत नाहीये. कधी येणार हा रिक्षावाला? नाही, रिक्षावाला नाहीये, आने वाला आहे अभी, टाइम आहे. हम भी रिक्षावाला को ये करताय, वाट देखताय. रिक्षावाला नाहीये. मी कोण आहे? मी काय एअर होस्टेल आहे का? मी रिक्षावालीच आहे. बापरे बापरे, सॉरी सॉरी सॉरी, मी बघितलंच नाही तुमचं. हे गोंडा आला मध्ये, त्यामुळे काय शायनिंग मरून नाही घातलं म्या. सॉरी सॉरी, होय होय, मला काही नॉर्मली काय असतं, या ज्या बायका असतात ना त्या रिक्षावाला नसतात ना, म्हणून माझं कन्फ्युजन झालं. नाही नाही, गोंधळ उडू शकतो ना. आता कसं आहे, मी बाई आहे, तुम्हाला माहितीये, मला माहितीये, रिक्षाला कुठं माहितीये बोंबलायला. त्याच्यामुळे कसं आहे, मी बाई रिक्षावाली आहे, म्हणजे कसं एक बाई रिक्षा चालवते म्हणजे बाई रिक्षावाली, म्हणजे कसं बाका रिक्षा चालवणारी. पंच मान खाली घालून जाताना जस्ट बघितलं मी. बरं, मला इंद्रनगरला जायचं. इंद्रनगर आहे ना? इंद्रनगरला जाणार का तुम्ही? जाणार. अहो तुम्ही म्हणाल तिथं सोडणार, तुम्ही म्हणले नाशिकला सोडा, नाशिकला सोडणार, त्यात काय एवढं काम आहे आमचं ते. या बसा बसा बसा. नाशिकला कुठं जायचंय? नाही नाशिकला नाही जायचं मला. मी का नाशिकला जाऊ? मला इथे जायचंय रावळपाड्याला. दहिसर आहे ना रावळपाडा, इंद्रनगर. मी तुम्हाला आता सांगितलं ना, आलं लक्षात, रावळपाडा. हा चालन चालन. किती घेणार? किती? 200 रुपये. बस 200 रुपये जास्त आहेत, जरा खूप जास्त आहेत. अहो काय ते कुठच्या कुठे येते इंद्रनगर? हा केवढे खड्डे आहेत, केवढे रस्ते खराब आहेत, बेकार जाम, ट्रॅफिक पण असतं, बरं रिटर्नचं भाडं पण मिळत नाही, त्याच्यामुळे 200 रुपये घेते. ऐका ऐका, विठ्ठल मंदिर आहे ना, तिथून जर लेफ्ट मारला ना तिथे शॉर्टकट आहे. मी रोज जातो 35 रुपयात. रोज जातो? रोज जातो. मग आज पण जा. कोणतरी नेम जा. नाही रिक्षा नाही मला. नाही पण जाऊ शकत नाही ना मी, ऍक्च्युली, कारण रिक्षाच नाहीयेत ना. हो पण मला पण परवडत नाही ना भाऊ, 200 रुपये घेणार मी त्याच्या खाली? नाही हे बघा, एक पाय तर उचलून देतो पण थोडे कमी घ्या ना. 200 रुपये जरा जास्त होत आहे तो म्हणून सांगितलं. हा कसं आहे ना साहेब, लक्षात घ्या, कसं आहे का बाबा, समय से पहिले नसीब से ज्यादा कुछ नाही मिलता, अशातली गत आहे ती. बरं हरकत नाही, एक काम करते मी, मी सोडते तुम्हाला 25 मिनिटात, सोडते 150 रुपये द्या. चला एक मिनिट, त्यापेक्षा मी तुमच्या बाजूला इकडे सरळ असा बसलो तर शेअर रिक्षाचे पैसे घ्याल. गरीबाची थट्टा मस्करी करता. अगदी म्हणजे तुम्हाला रावळपिंडीला सोडायचं मी 150 रुपयात? काय वार्ता करता साहेब तुम्ही? हा नाही नाही, मला सांगा भाऊ, रावळपिंडी म्हणजे ते पाकिस्तानात येतं का? मला रावळपाड्याला जायचंय. रावळपिंडी का म्हणताय तुम्ही? तिकडे का जाईन मी? काय झालं? रावळपिंडी रावळपाडा जोक केला. अहो साहेब मी काही येडी आहे का? आज रिक्षा चालवते का मी? अहो रावळपिंडी कुठच्या कुठं? मला सांगा, आता आम्हाला नुसतं जिल्ह्याच्या बाहेर जायचं असेल तरी परमिट लागत. इथं तर डायरेक्ट बॉर्डरच्या बाहेर जायला सांगताय तुम्ही, कसं परवडणार आहे? बरं उपयोग काय तुम्हाला नेऊन तिथं? उपयोग काय पाकिस्तानात? लोकांनी तुमच्या चेहऱ्याकडे बघून काय हसायचं का? मला जायचंच नाही, ऐका ना, मला जायचंच नाहीये रावळपिंडीला. रावळपाड्यावरून रावळपिंडी ही जागा तुम्ही काढली, त्या पापात मी नाही सहभागी. जे काढली विनोद केला ना, रावळपिंडी रावळपाडा द्या टाळी. द्या ना साहेब. ज्या गोष्टी टाळायच्या असतात त्यावर टाळी कशी मागता हो तुम्ही? खरंच कळत नाही मला. गरीब माणसं आम्ही, आम्हाला कुठे येते जोक मारता? बाया मला जो जोक मारता आला असता त्या मोठ्या कपाळवाल्यासारखी जोक करून ते का झाले?
बघा जास्तीचे 10 रुपये घ्या पण गप बसा. रिटर्नचं भाडं मिळत नाही हो, बाकी काय जरा लवकर स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे जरा. या एवढ्या 2 वायरी फक्त अशा जॉईंट केल्या ना काम. कुठे जायचंय? कुठे या उतरा खाली कुठे जायचंय? उतर इथे बाहेर. कुठे जाय म्हणजे? अहो काय माणूस आहे असं रिक्षात नुसतं बसून ती तिची तिची चालली जाणार आहे का? सांगायला लागेल ना कुठे जायचंय. आमची रिक्षा म्हणजे काय ती फॅलेक्सा नाही बसवली तिच्यात. बया तुला कुठे जायचंय? आम्हाला अमुक अमुक ठिकाणी जायचंय. ओके मॅडम असं नाही बोलत ती. अरे कुठे मी सांगितलं ना आता रावळपाड्याला जायचंय. कोणी सांगितलं? अहो तुम्हालाच सांगितलं मी आता. मला इथे होतो ना मी तुम्हाला सांगितलं. नाही 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 ते होऊ शकतो गोंधळ. कसं आहे मी बाई रिक्षावाली आहे ना. म्हणजे कसं आता मी बाई आहे तुम्हाला माहितीये. मला माहितीये रिक्षाला कुठं काय बोंबलायला कळतंय मरायला. एकाच स्किट मध्ये एकच पंच दोनदा कसा पडू शकतो? हा पडला मग अशी सणसणीत तोंडावर पडला हाच पंच. अरे नाही हे झालंय. ते तुम्हाला रावळपिंडी जायचंय ना. चला 200 रुपये होतील. चला 1 मिनिट. 200 नाही 150 ठरलेत ना आपले. 150 ठरलेत वर 10 रुपये एक्स्ट्रा देणार. 160 ठरलेत ना आपले. काय फसवताय? अहो फसवत नाही खरंच 150 ठरलेत आपले. कधी 150 ठरले? अहो ते कुठच्या कुठे इंद्रनगर केवढे खास खळगे आहेत, खड्डे आहेत, ट्रॅफिक आहे एवढं मरणाचं. बरं रिटर्नचं भाडं नाही ना मिळत म्हणून बोलते. अहो तुम्ही त्या विठ्ठल मंदिरून लेप घ्या हे पण झालंय सांगून माझं. अरे हे सांगितलं मी. हे तुम्ही असं करताय का? मगाशी आता रंगीत तालीम झाली आता शुभारंभाचा प्रयोग असं होतंय का तुमच्या? असं नाही का करू झालं हे सांगून माझं. मला ना मला टोटल नाही लागत आहे तुम्ही काय बोलताय. जाऊ द्या मरू द्या. चला 200 रुपये या. चला बस. अहो 150 ठरलं ना आता कुठे 200? अहो तुम्हाला 150 रुपयात मी रावळपिंडीला सोडायचं का? हा ते काय सोपं आहे का? कुठच्या कुठे येते रावळपिंडी? ते पाकिस्तानात आलं का? जोक केला. रावळपिंडी रावळपाडा. हे कोणालाच कसं खटकत नाहीये. चला 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 150 रुपयात सोडते काय हरकत नाही. फक्त जरा रिक्षाचा ना स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे. एवढ्या 2 वायरी जॉईन केलं ना की बरोबर रिक्षा. मला इथं इथं सोडाल का? ओके मॅडम असं बोलणार येडीबिडीएस का चक्कर बदलेस तू? अरे सांगितलं ना तुला मी रावळपाडाला जायचं इंद्रनगरला. तुला नाही सांगितलं मग काय पोस्टरवरच्या मन्नाकिनीला सांगितलं? काय बोलते सांगितलं तुला? जरा डोकं थंड ठेवा साहेब. मी तुमच्या इज्जतीत बोलते तुम्ही माझ्याशी इज्जत बोला ना. मी काय म्हणते तुम्हाला जिथं जायचं तिथं सोडेन मी. चला बसा गाडीत बसा जे काय योग्य. 1 मिनिट तू प्रँक नाही ना करत माझ्यावर. तू नक्की रिक्षावालीच आहेस ना? अहो मग मी कोण आहे? मी काय एअर होस्टेल आहे का? रिक्षावालीच आहे मी. ए चल चल ग बसर. ए जोक करते झालाय सगळं जोक कळलं का? तुमचा काहीतरी गोंधळ झालाय. बरं कसं आहे मी आहे ना कसं बाई रिक्षावाली. म्हणजे कसं तुम्हाला माहितीये मला माहितीये मी बाई आहे. बोलत 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 दुसरं काम धंदा ना मला तरी काहीतरी. काय तुम्ही मला काय कळत नाही. भाडा किती घेणार बोल. चला 200 रुपये. 200 नाही जमणार. 150 फायनल करायचं तेच फायनल होतं शेवटी. काय ऐका माझं जरा लक्षात घ्या जरा डोकं थंड ठेवा. कसं आहे समय से पहिले आणि नशीब से ज्यादा कुछ नाही. वंचन मारेन ना अशी आई. मारेन पंकन. बाई माणसाशी असं बोलून चालत बोलणार मी येणार मी बोलणार नाही. जरा थंड घ्या हो साहेब. तुम्ही काय मला सांगता? 150 रुपयात मी तुम्हाला रावळपिंडीला सोडायचं? काय हो साहेब
ये रावळ पिंडी म्हणजे ते पाकिस्तानात आलं का? बस जोक केला मारग घेतले मारग चिडू नका, ऐका माझं, चिडू नका, 150 रुपये तुम्ही ना जरा डोकं थंड माराल, एखाद्याचा खून करा, बसा, किती तापत आहे, परत नाही पाहिजे सांगून ठेवतोय, बसा बसा 150 रुपये काम धंदा नाही काय रावळपिंडी रावळपिंडी साहेब काय बायकोशी भांडून आला का काही पहिल्यांदा भेटतो बस तुम्ही एक एक तीन तीन वेळा करायची एक एक गोष्ट तीन तीन वेळा साहेब हे घ्या पाणी घ्या आणि थंड घ्या जरा जरा पाणी नको काय माणूस आहे बायकोशी भांडून आलाय उगाई तर रिक्षावाल्याशी वाद घाली एक मिनिट त्याला हात नको लावू स्टार्टर हात नको लावू हे लावल्यावरच प्रॉब्लेम होतो त्याला हात नको लावू नाही नाही माझी रिक्षा हात नको लावू रिक्षावाले किती वेळ लावतात रे काय बोंबल्याला कुठं गेलेत काय माहिती रिक्षावाले काय अर्धा तास बसलोय एवढं काय काम करत मात चढलाय इथल्या रिक्षावाला ना मात चढलाय बाकीचे चांगले बाकीचे मस्त कुठे जाणार जाणार कुठे तुम्ही नाशिकला जायचंय मला तुम्हाला कुठे जायचंय हे इंद्रपाडा इंद्रपाडा रावळनगर एक काम करते विठ्ठल मंदिर आहे ना तिथून जा 35 रुपये तर शॉर्टकट आहे ते पण मला 200 द्यायचे माझं आहे माझा पण ना मेलो शेवटचा चंक मला विशेष आवडला क्या बात क्या बात क्या बात सही काय म्हणशील क्वालिटी परफॉर्मन्स होता मला असं वाटतं की पुनरावृत्ती हा जो प्रकार आहे विनोदातला अलंकार प्रकार तो सादर करायला अत्यंत अवघड असतो आणि अशी जबाबदारी हे चार खांदेच पेलू शकतात असं मला ऑनेस्टली वाटतं आणि पम्या मला असं वाटतं की तुझ्या सगळ्या संकल्पनांचं सोनं होतं याचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान आहे कीप इट अप मजा आली थँक्यू 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 सिद्धू तुम्ही दोघंच ना हे खूप दिवसांनी तुम्हाला पाहतोय आणि कमाल वाटतंय कॉम्प्लिमेंट एकमेकांना कमाल देत आहे मी तुमच्या टायमिंगबद्दल काय बोलणार यार सगळ्याच गोष्टी जबऱ्या होत्या आणि नमा तुझा रिक्षा ड्रायव्हर कडक कमाल समीर चौगुले तुम्हाला काय बोलू यार दाद्या तू त्या त्या छोट्या छोट्या रिॲक्शन ज्या असतात ना त्याच मला पाहायला खूप आवडतात सरतेशेवटी काय आहे हे सगळं रिपीट 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 होत होतं पण तरी आवडत होतं आणि तुमच्या ह्या परफॉर्मन्सच्या मी नाही म्हणजे मी असं लिहिलं होतं की शेवटी जे तुम्ही दोघं बसलात आणि रिक्षा ड्रायव्हरची वाट बघत होतात तर हे आमचं होतं महाराष्ट्रातल्या मायबाब रसिक प्रेक्षकांचं होतं की ते तेच 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 स्किट आम्ही 10-15-20 वेळा पाहत असतो ते डायलॉग आमचे पार्ट झाले सो तुम्हाला लोक रिपिटेटिव्ह पाहतात आणि ही चांगली गोष्ट आहे त्यामुळे आत्ता हा रिपिटेटिव्ह परफॉर्मन्स बघायला मला मजा आली थँक्यू थँक्यू थँक्यू